गुरुजनांनो, आज मी तुम्हाला कविता सादर करणार आहे. खूप झाली गंमत जमत या कवितेचं शीर्षक आहे. कविता: खूप झाली गंमत जमत आता अभ्यास करायची वेळ आली. खूप झाली गंमत जमत आता अभ्यास करायची वेळ आली. अशा तशा धंद्यात कमी लागा, 6 दिवसात परीक्षा आली. अशा तशा धंद्यात कमी लागा, 6 दिवसात परीक्षा आली. लय केली क्लास मध्ये मजा, लय लावले आपण परीक्षेत दिवे. लय केली क्लास मध्ये मजा, लय लावले आपण परीक्षेत दिवे. मॅथच्या पेपरात 40 पैकी 12 पडे. मॅथच्या पेपरात 40 पैकी 12 पडे. सांगून ना राहिली फालतूची गोष्ट, सांगून ना राहिली फालतूची गोष्ट, कान देऊ नये का? 7 दिवसांवर परीक्षा आली, माऊल्यांनो अभ्यास आले लागा. 7 दिवसांवर परीक्षा आली, माऊल्यांनो अभ्यास आले लागा. सांगून ना राहिली फालतूची गोष्ट, आपल्या मायबापाकडं पा. सांगून नाही राहिली फालतूची गोष्ट, आपल्या मायबापाकडं पा. रात्रभर वलतीच्या वावरात मरमर मरते बाप, अरे लेख हो त्याच्यासाठी तर शिका. रात्रभर वलतीच्या वावरात मरमर मरते बाप, अरे लेख हो त्याच्यासाठी तर शिका. माय म्हणते मोठ्या यानं, माया पोराची ट्युशन आहे. माय म्हणते मोठ्या यानं, माया पोराची ट्युशन आहे. मग ते लावते ते मॅट्रिक मध्ये दिवे, मग म्हणजे माय सध्या माया पोरग डवऱ्याली हाय. मग समजते त्याले वावरात कशी असते सजा. मग समजते त्याले वावरात कशी असते सजा. मग म्हणजे बाबू शिकलो असतो तर करून राहिलो असतो मजा. शिकलो असतो तर करून राहिलो असतो मजा. बाप म्हणे बाबू मास्टरचं ऐकलं असतं तर पास तरी झालं असता. बाप म्हणे बाबू मास्टरचं ऐकलं असतं पास तरी झालं असता. पण तुले वाईट मित्राची संगतच होती, नापास तर होणारच होता. पण तुले वाईट मित्रांची संगत होती, नापास तर होणारच होता. खूप झाली गंमत जमत आता अभ्यास करायची वेळ आली. खूप झाली गंमत जमत आता अभ्यास करायची वेळ आली. अशा तशा धंद्यात कमी लक्ष द्या, 6 दिवसांवर परीक्षा आली. अशा तशा धंद्यात कमी लक्ष द्या, 6 दिवसांवर परीक्षा आली. मित्रांनो 2-3 वाक्य सांगू इच्छिते. मित्र मैत्रिणींनो, आपल्या मायबापासाठी शिका. त्या तळपत्या उन्हात त्या मायबापाचं रक्त घाम भरून सांडून राहिलं त्या घामाचीच किंमत करा. कारण हे सांगणारे अजून कोणी नाही तर ते कन्नाकी सरच आहे. कन्नाकी सर जेव्हा पिरियड घ्यायला येईल तेव्हा ते फक्त आपल्या मायबापासाठी शिका असे सांगेल. कारण ते मायबाप तुमच्या शिक्षणाला किती पैसा लावत आहे त्या पैशाची तर किंमत करा असे सांगेल. ते तुमच्या ट्युशनची फी